श्री रामचंद्र करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजस योग मुद्रा नेत्री नयेरे तुझ वीण निद्रा कई भेट सीबा मधवा सुभद्रा शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाते वशिष्ठा परिज्ञान योगेश्वरासे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझा दास बोधासी त्वा बोध वावे अपत्या परिपादवी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याधिलक्ष्यं एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि गुरुचरणप्रतापे पुण्यपापे जळाले त्रिभुवनसमतीर्थे ज्ञानगंगे मिळाले शुभाशुभ पाहता भावना राम झाली निशिदिनी गुरुराया उन्मनी झोपाले श्रीराम समर्थ अभ्यासाचा मुकुटमणी वृत्ती रहावी निर्गुणी संत संगे निरूपणी स्थिती बाणे आता असो हे बोलणे ऐका साधूची लक्षणे जेणे समाधान बाणे साधका अंगी स्वरूपी भरता कल्पना तेथे कैची उरेल कामना म्हणून या साधूजना कामची नाही कल्पला विषय हातीचा जावा तेणे गुणे क्रोध यावा साधूजनाचा अक्षय ठेवा जाणार नाही म्हणून ते क्रोधरहित जाणती स्वरूप संत नासिवंत हे पदार्थ सांडून या परमपवित्र दासबोध दासबोध दशक 8 आणि समास 9 आणि त्यातला आपण हा सिद्ध लक्षण निरूपण नाम समाज घेतलेला आहे आणि त्यातल्या आपल्या 17 वयापर्यंत आपण जरा चिंतन केलेलो होतो 60 ओव्यांचा समाज आहे त्यामुळे सर्वच्या सर्व ओव्यांना आपण स्पर्श करू असं काही मला वाटत नाही तरी देखील जेवढं आपल्याला चिंतन करता येईल तेवढं करूया अभ्यासाचा मुकुटमणी वृत्ती रहावी निर्गुणी संत संगे निरुगुणी स्थिती बाणे समर्थांनी ठिकठिकाणी काही काही गोष्टी सांगितल्या आणि त्यामध्ये एक सांगितलं की जाणीचे परमात्मा निर्गुण याचीच म्हणावे ज्ञान एरवीचे सगळे अज्ञानच आहे बाकीचं सगळं अज्ञानच आहे की जाणीचे परमात्मा निर्गुण की परमात्मा हा निर्गुण निराकारच आहे याच्याबद्दल समर्थांच्या मनात शंका नाही संतांच्या मनात देखील शंका नाही शंका नाही कारण त्यांनी सांगतानाच मुली सांगून टाकलेलं आहे की पंचभुवा महाभूता तिथं देव दगडाचा देव केला एके दिवशी तो बंगून गेला तेने दुःख तेने भक्त दुःखावला रडे पडे आक्रंद रेशिमाचा देव केला तो तुटून गेला आता नवा नेम धरला मृती घेतला धातू पाषाण चित्रलेप काष्ट देखा तेथे देव कैसा मूर्खा प्रांती बळी ऐसा देवाचा निश्चय झाला देव निर्गुण प्रत्यय आला आता आपला आपण शोध घ्यावा अंतर्यात साधू संत आणि महानुभाव यांचा असे अनुभव पंचभूता तिथं देव सकळ सृष्टी मिथ्या कारण काय सगळी सृष्टी ही मिथ्याच आहे ती बदलणारी आहे चेंजिंग आहे आणि नाशिवंत आहे जे जे दृष्टीचं दिसले जे जे मनाचं भासले ते अवघे नसले कल्पांतरी की कधी ना कधी तरी त्याचा नाश होणार आहे त्यामुळे शाश्वत तत्व काय आहे तर निर्गुण निराकार आहे आणि ते कशामध्ये आपल्यामध्येच आहे आपल्यामध्येच आहे ते तत्व आणि काल आपण बघितलं की ते तत्व कसं आहे की मी हे जे स्फुरण निघत आहे सारखं मी ते स्फुरण त्याच्याकडे लक्ष नाहीये कोणाचं आणि कोणीही मी म्हणजे नेमकं काय हे बघायला जात म्हणून समर्थ काय म्हणले मी कोण ऐसा हेत पाहता ते हा तिथं औदकिता नेमचं स्वरूपची सरी की ज्यावेळी मीचा शोध मी घ्यायला लागतो
त्यावेळी लक्षात येतं की बांधली आहे तर गाठोळी, जो कोणी विवेके सोडी गाठोडी सोडता काही भासतच नाही, काही दिसतच नाही, काही कळतच नाहीये. कांदा जसा एक एक पापुद्रा सोलावा सोलावा, नंतर तो कांदा राहतच नाहीये, तशा प्रकारे आपण ज्यावेळी विचार करतो की जे जे काही माझं आहे ते मी नाही, जे जे काही माझं आहे ते मी नाही आहे. आणि ही गोष्ट मी बऱ्याच वेळा सांगितली पण आहेच. कृष्णराव गजेंद्रकर म्हणजे काका गजेंद्रकर जे होते, तर सुनीलची मुलगी ती काकांच्याकडे म्हणजे आजोबांच्याकडे आली आणि ती आजोबांना विचारते, काकांना विचारते की आत्मा म्हणजे काय हो आजोबा. ती लहान मुलगी आहे ना ती, त्या आजोबा आत्मा म्हणजे काय. ते म्हणले की हे बघ हा तुझा हात आहे, हात म्हणजे तू आहेस का नाही, मग पाय म्हणजे तू आहेस का, असं करता करता काय. याच्या शेवटी तिने म्हणले हे शरीर तुझं आहे, पण तू शरीर म्हणजे तू आहेस का, तर तीच म्हणले नाही नाहीच. म्हणजे काय की याचा अर्थच मुळे असा आहे की ज्यावेळी आपण आतमध्ये डोकावा लागतो आणि मग लक्षात येतं की मन मी नाही आहे, बुद्धी मी नाही आहे, त्याच्यानंतर देह मी नाही आहे, मग राहिलं काय आहे, तर जे चेतन तत्व आहे, आत्मतत्व जे आहे किंवा मी जे आहे हे जे स्फुरण आहे, ही जी जाणीव आहे ती जाणीव म्हणजे आत्म्याची जाणीव, आणि तीच परमात्म्याची जाणीव आहे. परमात्मा निर्गुण निराकार आणि मी देखील निर्गुण निराकार, याचा अर्थ जे सद्गुरूंनी मला सांगितलं तत्वम असी का जे आपण विचार केला होता, ते निर्गुण निराकार तत्व तेच मी आहे, तेच मी आहे. आणि म्हणून इथं त्याला काय म्हणते की अभ्यास केला पाहिजे, त्याचा अभ्यास जर केला नाही तर ते लक्षात येतच नाही. म्हणून समर्थाने देखील मुद्दामून हे जी गोष्ट सांगितली की शिष्या एकांती बैसावे, स्वरूपीस विश्रांती जावे, तेडे गुणे दृढावे परमार्थ, अखंड एकांत सेवावा, अभ्यास करतेची जावा. अभ्यासासारखा केलाच पाहिजे, त्याच्याशिवाय पर्यायच नाही कुठला दुसरा पण. आणि म्हणून ज्यावेळी आपण महाराजांचं चरित्र, गुरुदेवांचं चरित्र, अंबुराव महाराजांचं चरित्राचं अवलोकन करतो, त्यावेळी लक्षात येते की यांनी एकांताचं सेवन सगळ्यात जास्त केलेलं आहे. अखंड एकांत सेवावा, अभ्यास करतेची जावा, काळ सार्थकीचे लावा ज्यांना नंतर लावायचा, आधी जोपर्यंत आपण एकांताचं सेवन करून त्या तत्वाची अनुभूती जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत लोकांतामध्ये येण्याची काही गरज नाही. एकदा का ते तत्व अनुभवाला आलं की समर्थांनी तेच केलं की 12 वर्षपर्यंत टाकळीला जाऊन 13 कोटी रामनामाचा जप, 7 गायत्रीची पुरस्चरण सगळी केली, वेगवेगळ्या ग्रंथांचा अभ्यास केला आणि मग ते एका कन्क्लुजनला पोहोचले की नाना ग्रंथांच्या संमती उपनिषदे वेदांत सुरती आणि मुख्य म्हणजे आत्मप्रसिद्धी शास्त्रीय झाली. त्या आधी मला आत्मप्रसिद्धी आली ती शास्त्रीय झाली, गुरुप्रसिद्धी आली, ग्रंथप्रसिद्धी आली आणि आत्मप्रसिद्धी आली, या तिन्ही कसोटीवरती त्यांनी ते घासून बघितलं आणि मग त्यांना लक्षात आलं की तो परमात्मा स्वरूप मीच आहे. आणि कशा नसेल अभ्यास, नाहीतर त्यांना काय गरज पडली होती की बा आपण सगळेजण म्हणतो की हनुमंताचे अवतार आहेत, पण हनुमंताचा अवतार जरी असला तरी देखील नरदेह धारण करून आल्यानंतर त्याही व्यक्तीला त्या मार्गानंच जावं लागतं की जो मार्ग संतांनी दाखवून दिलेला आहे. म्हणून आनंद एकांत प्रेमे ओसंडित घेऊ अगणित प्रेम सुख की आधी एकांत सेवावा एकांत सुखे वारंवार जना संगे फार बोलवून, की तो एकांताचं सेवन करून करून ती प्रक्रिया सारखी दृढ करायला लागते. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी देखील अभ्यासाची काही सर्वथा दुष्कर नाही या लागी माझ्या काही अभ्यास येईल, अभ्यास योग युत्तेन चेतथा नान्य गामिना, हे तिथं सांगितलेलं ते 8व्या अध्यायामध्ये पण ते सांगितलं की हा अभ्यास सारखा करत राहा. आणि म्हणून त्यांनी सांगितलं अभ्यासाचा मुकुटमणी, अभ्यास करता करता तो मुकुटमणी प्राप्त होता, वृत्ती राहावी निर्गुणे, सत्संगे निरुपणे स्थिती माने, ती सत्संगामध्ये जो ती स्थिती जी आहे, अंतरस्थिती जी आहे ती बांधली जाते. म्हणजे काय की तो पूर्णतः त्याला कुठंही असा संदेह राहत नाही. म्हणून त्यांनी सांगितलं संदेहरहित ज्ञान, संदेहरहित ज्ञान जे आहे ते त्याला प्राप्त होतं आणि प्राप्त झाल्यानंतर त्याची जी स्थिती जी आहे की तो देहामध्ये असून देखील विधेय अवस्थेमध्ये आहे. हे सगळं तो काल आपण जे की तोही नेत्रीप आहे,
श्रवणी ऐकतो आहे परिस्थितीचा तो हे न बोल देखे की डोळ्यांनी पाहतो ऐकतो सगळ्या गोष्टी करतोय तो पण देहामध्ये काही तो नाही त्या देहाचा तो साक्षी आहे ही त्याची अंतर्स्थिती आहे. आणि मग त्यांनी पुढे सांगितलं की आता असो हे बोलणे साधूची लक्षणे जेणे समाधान मानले पाणे साधकांगी. म्हणून काल आपण म्हणताना काय म्हटलं की आपली लक्षणं ही नाही आहेत ही आपली लक्षणं नाही ही लक्षणं साधूंची महाराजांची आहेत. आपल्याला कुठपर्यंत जायचं आहे आपला साधकाचा प्रवास कुठपर्यंत आहे त्यासाठी ती लक्षणं आपण बघतोय. स्वरूपी भरता कल्पना तेथे कैची उरेल कामना म्हणून ही साधू जना कामची नाही की ज्या दोन तीन गुणांच्या मुळे मनुष्य खाली घसरतो आणि पूर्णत लयाला जातो ते एक काम आणि काल क्रोध एक दोन गुण आहे. आणि ती गोष्ट भगवद्गीतेने सांगितलं की ध्यायतो विषाणपुसा संगस्ते उपजा येते संगात संजा येते कामा कामात क्रोध विजय. म्हणजे विषयांचं चिंतन केल्यामुळं विषयांचं चिंतन केल्यामुळं अंतःकरणामध्ये कामना निर्माण होते. म्हणून जयासी वाटे सुखजी असावे तिने रघुनाथ भजनी लागावे की ज्याला सुख प्राप्त व्हावं असं वाटतं तिने रघुनाथ भजनी लागलं आणि त्यामुळे ते चिंतन जर टाळायचं असेल तर भगवंताचं चिंतन केल्यामुळं मनामध्ये कामना निर्माण होणार नाही की तो काम सारखा मग कामना सारख्या येत राहतो आणि मग कामना पूर्ण होत नाहीत म्हणून क्रोध येतो आणि मग बाकीचे सगळे विकार त्याच्यामध्ये येतात. इथं काय त्यांना म्हणायचं की स्वरूपी भरता कल्पना. आता हे कसं आहे की एका दिवसाची पृथ्वी नाही म्हणून त्यांनी आधी सांगताना अभ्यास हा शब्द वापरला कारण प्रत्येक ओव्याचा जो क्रम जो असतो की नाही त्याचा संदर्भ हा वरती खाली कुठेतरी असतो म्हणून त्यांनी सांगताना अभ्यासाचा मुकुटमणी त्याच्यामुळे काय होईल स्वरूपी भरती कल्पना. आता स्वरूप कसं आहे तर निर्गुण निराकार हे आपलं ठरलेलं आहे आणि त्या निर्गुण निराकाराची एकरूप होता होता पण कसा एकरूप होणार नाही मध्ये अडचण आहे. अडचण कसला आहे विचार आणि कल्पनेचा आहे. विचार आणि कल्पना अंतःकरणावरती सारख्या येतात म्हणून आपलं चित्त चैतन्याशी एकरूप होत नाही. बेसिक गोष्ट आहे की काहीतरी मनात विचार आला की आपण त्या विचाराच्या संघानं तो जात राहतो आणि त्यामुळं मूळ गोष्ट जी आहे की स्वरूपाशी एकरूप होणं किंवा चित्ताची आणि चैतन्याची मिठी पडणं ती गोष्ट होतच नाही. आणि म्हणून त्यांना असं म्हणायचं की त्या कल्पना आणि कामना ज्या आहेत त्या सगळ्या बाजूला सारून द्या. आणि हीच गोष्ट भगवद्गीतेमध्ये आत्मसंस्थम मन कृत्वा न किंचितपि चिंतयेत. ज्यावेळी अंतःकरणावरती वृत्ती नाहीत विचार नाहीत आणि केवळ माझे अस्तित्व मात्र जाणीव आहे ती जाणीवच आत्म्याची जाणीव आहे. दुसरी कुठलं काय आत्मा वगैरे असा डोळ्यांना दिसतं दॅट इज ते काय विचार करू नका. तो विचार पण करायचा नाही आपल्याला. आत्मसंस्थम मन कृत्वा न किंचितपि चिंतयेत की काहीही चिंतन करायचं नाही याचा अर्थ त्यावेळी जे अवस्था असते ती आत्म्याची अवस्था. म्हणजे त्या स्वरूपी भरता कल्पना म्हणजे की त्या स्वरूपाच्याकडे दृष्टी ठेवून ते नामाचं स्मरण करता करता हळूहळू नामाची वृत्ती देखील शांत होते विचार वृत्ती सगळ्या मागून जातात आणि केवळ अस्तित्व मात्र जाणीव राहते. त्या अस्तित्व मात्र जाणीवीशी एकरूप झाल्यानंतर कुठलीही कल्पना उरत नाही कारण त्याला ज्ञान होऊन जातं. म्हणून त्याला अनुर्वाच्य म्हटलेलं आहे. सगळं म्हणायचं कारण काय की तिथं अनुर शब्दांच्या पलीकडे काय आहे तर तिथे शब्द पोचू शकत नाही. ज्यावेळी जे कृष्ण मूर्तींना विचारलं की सर यू डोंट स्पीक अबाउट सोल तर त्याच्यावरती ते म्हणाले आय नो ओनली सोल विच इज ऑन माय शूज. आय नो ओनली सोल. अहो कारण काय आहे की सोल हे शब्द वगैरे झाले हो पण मूळ आत्मा जो आहे तो सर्व मातृका म्हणजे शब्द आहे त्या शब्दांच्या पलीकडे आहे होतो तो पलीकडचा आहे आणि त्यामुळे तिथं वृत्ती जोपर्यंत आपल्या अंतःकरणावरल्या माळत नाही तोपर्यंत तिथं व्यक्ती पोचू शकत नाही. म्हणून स्वरूपी भरता कल्पना तेथे कैची उरेल कामना. आता हे कामना का उरत नाहीये तिथं कारण स्वरूपाचा जो आनंद आहे स्वरूपाचा जो आनंद आहे रामकृष्णाने एका वाक्यामध्ये सांगितलं की रमण सुखाच्या वी आर ऑल ॲडल्ट वी नो द थिंग रमण सुखाच्या एक कोटीपट आनंद हा आत्मदर्शनामध्ये असतो. म्हणजे हाऊ कॅन वी कम्पेअर इट वी कॅनॉट कम्पेअर इट.
एक कोटीपट जरा आनंद असेल आत्मदर्शनाचा, की ज्याला आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदचे अंग, आनंदाचे असं म्हटलं जातं, तर तो कोटीपट आनंद उपभोगल्यानंतर ती व्यक्ती खालच्या म्हणजे लो क्वालिटी प्लेजरवरती येतच नाही. सेकंडली काय की दिस इज अ नॉन डिपेंडंट ब्लिस. नॉन डिपेंडंट ब्लिस, ब्लिस म्हणजे आत्म्याच्या आनंदाला ब्लिस हा शब्द वापरलेला आहे. इट इज अ नॉन डिपेंडंट ब्लिस. त्यामुळे ती व्यक्तीवरती, वस्तूवरती, विषयावरती अवलंबून नाही. आज मला प्लेजर जर घ्यावासा जर इच्छा असेल तर मी फक्त पंचविषयी जे आहेत म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध याचाच फक्त आनंद घेऊ शकतो, याचाच आनंद घेऊ शकतो. कारण काय, माझा प्लेजर हा डिपेंडंट प्लेजर आहे. महाराजांचा प्लेजर आहे तो नॉन डिपेंडंट प्लेजर आहे. ते त्यांच्या जीवनातल्या अनंत घटनांमध्ये एक घटना अशी आहे की संध्याकाळची वेळ झालेली होती आणि भाऊसाहेब महाराज नेमाला बसलेले, दार लावलेलो आणि ते आपल्याला हे असतं ना, आपल्याला सगळ्याला ओरिएंटेशन काय, साडेचारचा डोका झाला बस, 12 वाजले बस, तिथे भजनाची वेळ झाली, हे झालं, हेच डोक्यात असते आपल्या. ज्या महात्म्याच्या भावच निघून गेला, देहभाव निघून गेलेला आहे, जो आत्मानंदामध्ये तृप्त होऊन गेलेला आहे, जो आत्मानंदाच्या मस्तीमध्ये आहे, मत्तो भवती असं झालेलं आहे त्याचं, त्या माणसाला देहभावावरती येऊ शकत नाही, होतो येऊ शकत नाही. स्वामी विवेकानंदांना एका ठिकाणी लेक्चर द्यायच होतो अमेरिकेत आणि त्याच्यानंतर जी व्यक्ती त्यांना बोलवायला आली होती त्यांनी बघितलं की हे स्वामी विवेकानंद पुन्हा पुन्हा त्या आरशाजवळ जात आहेत, काहीतरी केस असे कर, असं कर, तसं कर करतायत. त्यांनी विचारलं की अहो किती वेळ झाला म्हणला तुम्ही आरशात सारखं बघताय काय झालं? नाही नाही, मी देहभावावरती येण्यासाठी हे करतोय, कारण तोपर्यंत मी लेक्चरच देऊ शकणार. तसं महाराजांच्या बाबतीमध्ये आतमध्ये बसलेले आहेत नेमाला आणि इतक्या मस्त अवस्थेमध्ये आहेत आणि मग हे घंटी वाजव, कुठं घंटा वाजव, काहीतरी महाराज कसे येतील. मग थोड्या वेळानंतर महाराज बाहेर आले आणि ते म्हणाले की तुम्ही जे काय घंटी वाजवत होता, घंटा वाजवत होता, हे करत होता, ते सगळं मी ऐकलंय, पण माझी अवस्था अशी होती की मला खाली यायची इच्छा होत नाही. आणि ज्यानं तो आनंद उपभोगलेला आहे त्याच्या अंतःकरणामध्ये कामना असणे शक्यच नाही हो. दुसरी गोष्ट काय झालेलं आहे की एकदा ती व्यक्ती आत्मस्वरूपाशी एकरूप झाली की ती एकत्वेनं, पृथक पृथकत्वेनं, बहुधा विश्वतव मुखम असं होऊन जात. म्हणजे जिथं त्याची दृष्टी पडेल तिथं त्याला मी स्वतःच आहे असं वाटत. प्रत्येक येणाऱ्या व्यक्तीमध्ये तर पहिला त्याला असं वाटतं की मीच उभा आहे माझ्यासमोर, सर्वत्र म्हणजे सगळ्या झाडा झुडपामधून प्रत्येका ठिकाणामधून मीच भरलेलो आहे असं दिसतं. त्यामुळे एकटाच तो जगात आहे, एकत्व. दुसरी गोष्ट, आत्मानंद इतका साकलेला आहे की त्याला नॉन डिपेंडंट ब्लिस मिळाल्यानंतर कुठल्या तरी वस्तूचा आनंद घ्यावा, काहीतरी कामना करावी असं वाटतच नाही. म्हणून काल तर आपण लगेच तो विचारतो, तुकाराम महाराजांनी जो मांडलेला होता तो बघितला होता आपण विचार, की आम्ही मागो ऐसे नाही तुझं पास, जरी तू भीतोस ही पांडुरंगा. अरे मी मागेन असं तुझ्याकडे काहीच नाही आहे, कारण काय, तुझ्या एकानं आम्ही तृप्त झालो, आम्ही तृप्त झालेलो आहे, मी तृप्तो भवती झालेलो आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची कामना अंतःकरणामध्ये त्याच्या राहतच नाही आणि म्हणून तेथे कैची उरेल कामना, की कामना काय राहायचो, तो सर्वांच्या डोळ्यांनी बघतो, सर्वांच्या मुखाने खातो. ते औरंगाबादकर म्हणून एक सद्ग्रस्त होते आणि गुरुदेवांनी सहजपणे चौकशी केली, हो बाजार आंब्यालेत काय, मे महिन्याचा सीझन असेल त्याला, आणि मग त्यांनी 2 डझन चांगले हापूस आंबे आणि मग ते देवाजवळ ठेवले आणि मग ते कापून सगळ्यांना वाटा म्हणले सगळे. त्याच्यानंतर थोड्या वेळाने ते म्हणते की आंबे संपलेत काय, नाही म्हणले की औरंगाबादकरांनी तुमच्यासाठी अजून थोडे काढून ठेवलेले. तर त्याच्यावरती गुरुदेव असं म्हणले की ते पण कापून तुम्ही सगळ्यांना वाटून टाका,
तुम्ही खाल्ले म्हणजे मी खाल्ल्यासारखेच आहे, मला वेगळेपणाने देण्याची गरज नाही, मला वेगळेपणाने खाण्याची गरज. म्हणजे तो काय, तो महात्मा एवढा व्यापक झालेला असतो की तो सर्वांच्या मुखाने खातो, सर्वांच्या मुखाने बोलतो, सर्वांच्या डोळ्यांनी तो पाहतो, सगळ्या बाजूने तो विश्व व्यापक झालेला आहे. आणि म्हणून गुरुदेव काय म्हणाले की एखादी व्यक्ती ज्यावेळी निंबाळच्या दिशेने काही कामना घेऊन इकडे येते तर मला लगेचच कळतं. म्हणजे गुरुदेवांचं नेटवर्क किती पॉवरफुल असलं पाहिजे हे लक्षात घ्यायला पाहिजे. विदाउट टॉवर ऑल्सो इट इज अ पॉवरफुल. आणि मी ते त्याला देऊन मोकळा होतो, त्याने इथपर्यंत येण्याची गरजच नाही. म्हणून लक्षात घेतलं पाहिजे की साधू लोकांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही हो की आपण काय देतो किंवा घेतो. एक गुरुपौर्णिमेचा दिवस होता आणि गुळवणी महाराजांना एक भेटायला सद्ग्रस्त आले आणि सगळं गुरुपौर्णिमेचं पूजन आमचं तमकं सगळं चालू आहे, सगळं चालू आहे. आणि ही पाठीमागं थांबली होती, कारण काय, ही ब्रॉट वन ब्लँकेट, ही ब्रॉट वन ब्लँकेट. आणि त्यांच्या मनामध्ये असं होतं की हे ब्लँकेट जे आहे ते एकदम अद्वितीय आहे, चांगलं आहे, डिझाईन भारी आहे, आमचं आहे, तमकं वगैरे असं. आणि त्यामुळं सगळे गेल्यानंतर आपण द्यायचं. आणि मग ते सगळे गेले आणि मग त्यांनी महाराज हे ब्लँकेट गुरु केलं. अरे वा, अरे वा, माझ्याकडे असलंच एक ब्लँकेट आहे, असलंच एक ब्लँकेट. आणि त्यांनी ते कपाटातून ब्लँकेट काढलं. देअर वॉज दॅट वॉज अ सेम डिझाईन, एव्हरीथिंग वॉज सेम, इन्क्लुडिंग कंपनी ऑल्सो. आणि मग त्यांनी ते म्हटले की हे जे माझ्याकडचं आहे ते तुम्हाला मी प्रसाद म्हणून देतो, म्हणते ठीक आहे, तुमचं ठेवून घेतो आणि माझ्याकडचं प्रसाद. याचा अर्थ काय की मनामध्ये कुठली कामना नाही, जे काय दिलेलं आहे ते भगवंतानेच दिलेलं आहे आणि भगवंताचंच आहे. त्यामुळं गुळवणी महाराजांनी अखेरच्या दिवसामध्ये कितीतरी किलो चांदी त्यांना ते काय प्रेझेंट आलेले, कुणी भांडे दिले, कुणी हे दिले, ती सर्वच्या सर्व चांदी त्यांनी ते वितळून सगळीच्या सगळी ते नृसिंह वाटीला त्यांनी देऊन टाकले. ते पत्रे वगैरे जे चांदीचे सगळे जे लावलेले ते गुळवणी महाराजांच्या चांदीमध्ये काय ठेवून घेत नाहीत. म्हणून काल आपण बघितलं की महाराज तिथं गेले, तिथं एक रुपया द्यायचा, खंड द्यायचा, पण काय त्याच्यात कुठल्याही प्रकारची कामना इच्छा मनामध्ये राहत नाही. आणि आपल्यामध्ये का फरक पडतो की वी गो टू ऑल दी सेंट्स किंवा गॉड, देवाकडे जा, पहिली गोष्ट म्हणजे कामना. आणि तिथं बसणारी जे काही पंडे पुजारी जो कोणी बसला तो पण हा मागून घ्या, देवाकडं मागून घ्या, दक्षिणा टाका, देवाकडं मागून घ्या, त्याला दुसरा काही उद्योगच नसतो, कारण त्याला ही इज मोर इंटरेस्टेड इन दक्षिणा. पण इथं संतांच्या बाबतीमध्ये की काय इच्छा काय नाही, की तुझे पायी सर्व सुख आहे, तुका म्हणे न मागे आणि तुझे पायी सर्व सुख आहे, सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती, रखमाईच्या पती सोयऱ्या, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, मद देई प्रेम निरंतर, विठो माऊली हाची वर्दी, सदा संचोनी निराळी हृदया माझी, तुका म्हणे न मागे आणि तुझे पायी सर्व सुख आहे, म्हणून कामना नाही. म्हणून पहिल्यांदा सुरुवातीला आपण काय केलं पाहिजे की गुरुदेवांनी म्हटलेले की सुरुवातीला भक्ती ही कामनायुक्तच असते, सकामच असते, पण पुढे ती निष्काम व्हावी असं त्यांचं म्हणणं आहे. की काही इच्छा नाही आहे, काही जरी ते देत असले तरी मला काय नको, मला तुझ्या पादपद्मी शुद्ध भक्ती दे असं रामकृष्णांनी म्हटलेले, की दुसरं काही नको, शुद्ध भक्ती दे मला. आणि म्हणून बघा इथे त्यांनी बरोबर सांगितलंय की स्वरी तू स्वरूपी भरता कल्पना, तेथे कैची उरेल कामना, म्हणून हे साधूजना कामची नाही. कल्पिला विषय हातीचा जावा, तेणे गुणे क्रोध यावा, साधूजनाचा अक्षय ठेवा जाणार नाही. अर्थात साधूजनाचाच नव्हे तर आपलाही ठेवा हा अक्षयच आहे. एक तर म्हणजे काय की जोपर्यंत विषय चिंतन चालू आहे तोपर्यंत परमात्म्याचं चिंतनच होऊ शकत नाही, नेवर. कारण काय की विषयाचं चिंतन जर करत असेल तर मग देव तुला भेटणारच कुठे ना. विषयांच्या पलीकडे देव जर असेल, विचारांच्या पलीकडे जर देव असेल, कल्पनेच्या पलीकडे देव असेल, तर जोपर्यंत विषय चिंतन चालू आहे तोपर्यंत देव भेटू शकत नाही. आणि म्हणून काय की साधूजन जे आहेत ते कुठल्याही कल्पनेचा विषयच घेत नाहीत. हो आपण काय करतो की वी थिंक ओवर इट, म्हणजे ज्याला त्या तो विषयनुसार म्हणतो की नाही की आपल्या डोक्यामध्ये आपण ती कल्पना निर्माण करतो. त्याचं कारण काय, रजोगुण.
कामयेश क्रोधेश रजगुण समुद्भवा महाशनो महापापा विद्येनमेह वैरिणम. की काम आणि क्रोध हे जे गोष्टी ज्या आहेत त्या रजोगुणापासून उत्पन्न होतात आणि रजोगुण काय उत्पन्न होतोय खाण्यामुळं. आपलं खाणं काय आपण ते पुन्हा ती सगळी लिस्ट सांगण्याची गरजच नाही आहे. मिसळ पावपासून वडापावपासून जी काही लिस्ट आपली असेल पंजाबी चायनीज अमकं दमकं डमकं तर ते सगळं असं भगभगीत मसालेदार खाल्ल्यानंतर पाणीपुरी वगैरे गोलगप्पे ते सगळं खाल्ल्यानंतर माणसामध्ये काय सत्वगुण वाढीला लागणार आहे काहीच नाही. हो कसा लागेल तुम्ही वाढीला लागू शकत नाही. लोक म्हणतात ते काय झाडपाला काय खाताय तुम्ही म्हणजे आपण पालेभाजी म्हणतोय त्याला खाऊ वगैरे मेथी वगैरे काय तुम्ही काय झाडपाला खाताय काय भारी बिरी काहीतरी खायचं सोडून. म्हणजे ही लोकांची प्रवृत्ती आहे. मग साधकाची प्रवृत्ती काय की जे घरी केलेलं आहे मग त्यामध्ये आईने केलं असेल बहिणीने केलं असेल स्वतः केलं असेल पत्नीने केलं असेल तेच अन्न शक्यतो सेवन करावं असं ते म्हणतात. कारण काय म्हणून आपण ते सुरुवातीला जे म्हणतो ना वदनी कवळ घेता नाम घ्या श्रेय हे म्हणण्याचं कारण काय आहे की हे म्हटल्यानंतर आणि ती गोष्ट भगवंताला अर्पण केल्यानंतर ती सात्विक वृत्ती तयार होते. त्या अन्न सत्वगुण होऊन जातं जे ईश्वराला अर्पण केलं. म्हणून नाम घेई ग्रासो ग्रासी तोची जेवला उपवास आहे की तो जेवणारच आहे पण त्याचा वास देवाजवळ झालेला आहे त्याचा वास देवाजवळ झालेला. आणि म्हणून स्वरूप कल्पिलाविषयी की कल्पना ते करतच नाही. कल्पना त्यांच्या कशा झालेल्या देवाविषयी कल्पना झालेली आहे. एन्जॉयमेंटसाठी जी कल्पना जी असते की नाही आपली की यावर्षी डिसेंबरमध्ये कुठलं प्लॅनिंग करायचं डिसेंबरला सुट्टी आहे 10-15 दिवस सुट्टी आहे प्लॅनिंग आपलं चालू ठेवत मग तो कल्पना करत असतो. यांना ती कल्पनाच नाही ना कारण ऑलरेडी आनंद प्राप्त झालेला आहे आणि तो आनंद एवढा मोठा आहे की त्या आनंदापुढे बाकीचं काय बघण्यासारखं काही इच्छा झालेली नाही. बाकीचं काही बघावं काहीतरी करावं इकडं जावं तिकडं जावं गोव्याला जाऊन येतो कारण आता आजकाल आम्ही डॉक्टरांचं मी बघितलंय की शनिवार संध्याकाळी गोवा शनिवार रविवार गोवा मेडिकल ऑफिसर बघतोय हॉस्पिटल शनिवार रविवार गोव्याला गेला बॉस गेला गोव्याला सोमवारी सकाळी परत तसं काही नाही. महाराज म्हणले आज कुठं म्हणले नाही चला जातो गोव्याला इकडं कशाला पण तीन नाही कालच आपण बघितलं दृश्याकडे बघण्याची गरज नाही आम्हाला. दृश्य हे बघतच नाही आहे मी आतमधलं जे दृश्य जे आहे तेच बघतोय. काकाजा काकाने त्यांनी आठवण फार सुंदर लिहिलं ती फार चांगली आठवण आहे. कॉलेज असल्यामुळे काय होतं की कॉलेजमध्ये एक पार्टी असते म्हणजे काहीतरी त्यांनी शब्द मेजवानी वगैरे वापरला चांगला वापरला शब्द ते म्हणले मेजवानीसाठी मी थांबलो होतो आणि त्याच्यानंतर म्हणले की थोडा उशीर झाला त्यावेळी फोनोग्राम होता तबकडी चावी मानली तबकडी आणि त्याच्यावरती गाणी बिणी ऐकत बसले होते ते आणि त्याच्यानंतर ते घरी परत आले मी परत आल्यानंतर हॉस्टेलमध्ये लिंगाप्पांनी विचारलं की काय उशीर का झाला होता तर ते म्हणले फोनोग्राम ऐकत होतो. तर लिंगाप्पा म्हणाले तुमचा आतला फोनोग्राम अजून चालू झालेला दिसत नाही म्हणजे तुम्हाला काही नाद वगैरे जे काय अनुभव येतात की नाही काय सुंदर सुंदर नाद ऐकू येतात तर ते नाद वगैरे तुम्हाला काय ऐकायचं नसल्यामुळे तुम्ही बाहेरच्या फोनोग्रामावरती दिली. तसं या महात्म्यांचं काय झालेलं आहे की आतमध्येच ती अनुभूती प्रचिती या सगळ्या गोष्टी आल्यामुळं त्यांना आता जगाकडे ते पाहत नाही तसं नाही पाहतात पण काय ईश्वराचं रूप आहे म्हणून म्हणून आपण म्हटलं ना जयापरी तू लपसी तया हे विश्व दावती प्रकटताही करते अवघ्याची तू सगळीकडे तूच भरून राहिलं असं त्यांना लक्षात येतं. आणि म्हणून तेणे गुणे क्रोध यावा की विषय जर चिंतन करत नाही त्याच्यामुळे आता कोणतरी माझ्या मध्येच येतंय कोणतरी अडवतय कोणतरी मला पाकी खेचतय म्हणजे आपल्या बरेच वेळा असं होतं ना की आपण काहीतरी कल्पना बघतो घरातले लोक नाही नाही कशाला असं करताय तसं करताय त्यामुळे आपलं डोकं सटकल्यासारखं होतं. तर सटकणे हा शब्द आपला आहे सटकतं लगेच डोकं आणि मग राग येतो आपल्याला मी काहीतरी करायला जातोय आणि तुम्ही नाहीच म्हणता तुम्ही मध्येच पडता असं त्यांना काही विषय नाही कल्पनेला विषय हाती जावा का प्रश्नच येत नाहीये. आणि दुसरी गोष्ट काय आहे साधूजनाचा अक्षय ठेवा जाणार नाही. अक्षय ठेवा काय आत्मा आज अक्षय हो अक्षय ठेवा आपल्या देहामध्ये काय आहे तर तो आत्मा हाच अक्षय आहे ज्याला क्षय नाही आहे.
जो परिपूर्ण आहे आणि तो सर्वत्र भरलेला आहे, त्यामुळे माझा आत्मा एवढासा त्याचा मोठा असं नाही आहे. सगळीकडे तोच भरून राहिलेला आहे, किंबहुना त्याच्याशिवाय जगामध्ये दुसरं काहीच नाही आहे. एकच एक परमात्मा आत्मा सगळ्यांच्या रूपाने, सगळ्यांच्या माणसं, प्रत्येक झाडाझुप कवतापासून सगळीकडे तोच भरून राहिलेला आहे. त्यामुळं अक्षय ठेवा, जाणार नाही. आणि मटेरियलिस्टिक गोष्टीमध्ये त्यांना काही इंटरेस्टच नाही, मटेरियलिस्टिक गोष्टीमध्ये त्यांना काही इंटरेस्टच नाही की काहीतरी मोठा मोठा फ्लॅट घेतो, हे करतो, ते करतो, असं कशाला काय त्यांच्या डोक्यात कल्पना पण येणार नाही. जी गोष्ट आपल्या बरोबर कधीच येणार नाही त्या गोष्टीचा विचार कशाला संत करतील ना. आत्ताचे जे महाराज वगैरे जे आहेत ते आपलं याच्यावरती व्यासपीठावरती बसून सांगायचं, सकळ सगळं मिथ्या आहे, सगळं नाचवंत आहे, आमचं दमकं खाली उतरलं की 50,000 रुपये पाठी घेऊन जायचो, तुमच्यासाठी मिथ्या आणि ते सगळं जाऊन टाकायचं. तर तसलं त्यांचं काय प्रॉब्लेमच काय नव्हतं. म्हणून साधूजनाचा अक्षय ठेवा जाणार नाही, किंवा आपला अक्षय ठेवा तिथे जाऊ शकत नाही. म्हणूनच ते क्रोध रहित जाणते स्वरूप संत नासिवंत हे पदार्थ सांडून या. की जो कुठलाही पदार्थ जरी असला त्याला उत्पत्ती आहे, स्थिती आहे आणि लय आहे, आणि त्यामुळे ते नाशिवंतच आहे. काही जरी घेतलं तरी नाशिवंतच आहे, काही करा तुम्ही. आणि त्यामुळे ते क्रोध रहित आहेत म्हणजे काय, की विषयांच्या बाबतीत क्रोधरहित झालेले आहेत. कुठलाही कल्पना त्याच्या मनामध्ये येऊ, याचा अर्थ ते रागवतच नाहीत असं नाही आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे काय रागवतच नाही, काय आपलं काय चाललंय तर ते काय वा वा चाललं, चांगलं चाललंय असं असं म्हणत नाहीत. ते काका अध्यात्म भुवनाच्या माडीवरती आपल्याला ती बऱ्याच वेळा सगळ्यांना सवय असते की तिन्ही बाजूला गॅलरी आहेत बरं का. आमच्या फ्लॅटला तिन्ही बाजूला गॅलरी आहे. ते म्हणजे काय उद्देश काय आहे की गॅलरीत बसून बाहेरचं सगळं दृश्य बघावं असा आपला उद्देश असतो त्या आपण, चांगली गोष्ट आहे. तर त्या अध्यात्म भुवनाच्या माडीवरती ते काकासाहेब रेलून असं बाहेर पुण्यातली शोभा बघत होतो. पीपल मसाल गोईंग काय व्हेकल जात असेल आमचं, तर ते गुरुदेव आले. ते म्हणले गणपतराव बाहेर काय बघताय, म्हणले बाहेर सगळीकडे घाण भरलेली आहे, सगळीकडे बुजबुट बुजबुट आहे, आत येऊन नेमाला असतो आत या. बाहेर सगळी घाण भरली, बुजबुजाट आहे म्हणले ते. आणि यांना आश्चर्य वाटले, एकदम अशी कशी काय बोलले तुम्ही, असं कधी एवढं स्ट्रॉंग बोलायचं नाही. पण याचा अर्थ काय की रागवायचे गुरुदेव देखील रागवायचे, महाराज देखील त्यांना राग यायचा ना. तो पुंडप्पा त्यांचा तो सेवक, तर त्याला नेमाला बस म्हणल्यानंतर हा घोरा लागला होतो, घोरा लागला महाराजांनी येऊन त्याला ढोसला वगैरे त्याला येणं मत सांगितलं. तर तो काय ऐकला नाही, तो म्हटलं तुमच्या देहाचं रक्षण करणं एवढंच माझं काम आहे म्हटलं, बाकीचं नेम वगैरे ते महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणजे राग हा येतो की संतांना, पण संतांचा राग जो आहे त्याला काय म्हणते की पाण्याचा राग. रामकृष्णा काय म्हणायचे, संतांचा राग म्हणजे पाण्याचा राग हो, टेम्पररी, तेवढंच रागवायला विषय जमला. असं काहीतरी डुक धरून बसलेलं आहे संत की पुढच्या वेळी बघतो, असलं काही नसतं. आपल्याकडे जे असतं सगळं डूक धरून बसायचं, बघूया परत सापडतोय की परत गावला की बघतो, ही जी भाषा जी आहे की नाही ती आपली भाषा. संतांची काय नाही, और राग राग देखील कशासाठी ना, राग देखील कशासाठी, कल्याणासाठी. त्याचं कल्याण व्हावं म्हणून राग आला आहे. कण मुच्चे किवी मुच्चे बाई मुच्चे सुमनी नामस्मरणी मार या को न्यालगी म्हणतात ना जसं ते की जीव काय बाहेर फारच बाहेर आली का तुझी. तर याच्यामध्ये काय आहे की उद्देश दुसरा काय नाही, शिष्याचं कल्याण व्हावं, त्यांना कशात तरी रमून आपला वेळ वाया घालवू नये म्हणून ते क्रोध करतात. पण अंतःकरणामध्ये प्रेमच असतं, अंतःकरणामध्ये प्रेमाशिवाय दुसरं काहीच नसतं. म्हणून तर ते आमच्या अवगुणांच्याकडे कुठंही बघत नाही. साधकाचे दोष गुण न देखे आपण, समुद्रायशी साठवण तो सत्वगुण. त्या सत्वगुणाने ते मंडित असल्यामुळे की दोष गुण दिसतात, सगळं माहिती असते, पण तरी देखील कुठेही शब्दांनी उच्चार करत नाहीत. आणि म्हणून येते क्रोधरहित जाणते स्वरूप संत नाशिवंत हे पदार्थ सांडून या. कारण हे सगळे पदार्थ जे आहेत ते नाशिवंत आहेत, आणि त्याच्यामुळे त्याचा संग्रह करावा, ते सगळं गोळा करून ठेवावं असं कुठेही त्यांना वाटत नाही.
जेथे नाही दुसरी परी, क्रोध यावा कोणावरी, क्रोध रहित सहचराचरी साधुजन वर्तते. काय की द्वैत आणि अद्वैत याचा गोंधळ कायम आपला आहे. आणि टोटली जर आपण बघितलं तर हा जो दासबोधाचा मार्ग असेल, ज्ञानेश्वरीचा असेल, भगवद्गीता, जे काही आपलं तत्वज्ञान आहे, ते तत्वज्ञान हे अद्वैत तत्वज्ञान. उपजोनी करंटा नेणे अद्वैत वाटा, रामकृष्ण पैठा कैसे निघ. द्वैताची झाडणी की द्वैत हे जे आहे की देव वेगळा आणि मी वेगळा, ही कल्पना आपण ती तशीच ठेवतो. देव आणि भक्त एकरूप व्हावं अशी इच्छा आहे त्याची, पण तरी देखील आपल्याला ते द्वैतामध्येच राहावं असं सारखं वाटत राहतं. द्वैतामध्ये वास्तविक आता आपल्याला असं वाटलं पाहिजे की कायम मी अद्वैतामध्येच आहे. आणि म्हणून मी बरेच वेळा ते प्रतिपादन करत आलेलो की ते स्वामीजींनी सगळ्यांनी सांगितलेलं ते सांगतो, माझ्या मनाचं मी काय सांगत नाहीये. की नाम घेताना देखील ज्याचं नाम मी घेतो आहे तोच मी आहे, तोच मी, तो वेगळा तिथं कुठंतरी आकाशात बसलेला आहे आणि मी खाली बसलोय असं नाहीये. ज्याचं नाम मी घेतो तोच माझ्या अंतराने आत्मरूपाने आहे. आणि म्हणून आम्ही दोघ तत्वता, लक्षात येत, तत्वता एकच आहोत. आणि तत्वता एक असल्यामुळं साहजिकच अद्वैत स्थिती मांडली जाते. आणि ती ज्यावेळी अद्वैत स्थिती मांडली जाते त्यावेळी वी गेट कनेक्टेड विथ एव्हरीवेअर. त्यांना इथं काय म्हणायचं आहे की जेथे नाही दुसरी परी, क्रोध यावा कोणावरी, की दुसरा कोणच नाहीये. मी माझ्यावरतीच रागवतो असं कधी होत नाही, मी दुसऱ्यावरती रागवत असतो. म्हणून दुसरा कोणच नाहीये, सगळीकडे जर मीच भरून राहिलेलो असेल तर कोण कोणावरती करणार नाही. बघा की आपण ते काहीतरी अन्न वगैरे खात असतो आणि चढ दिशी जीभ चावली जाते, हो ती दाढेमध्ये जीभ कट दिशी येते आणि मग जखम वगैरे होते, मग आपण काय आपल्याला मुस्काळात मारून देतो फोबाडीत, काय हे दाता तुला काय अक्कल बिक्कल आहे की नाही, तू अशी कशी काय जीभ चावला. आपण काय म्हणतो, आपलेच ओठ आपलेच दात, मग कशी कोणावरती रागवायचं, रागवायचं कोणावरती ना, आपलेच दात पुढे कशावरती रागवणार ना आपण. तसं हा महात्मा जरी बरोबर रागवला असला काही जरी असला तरी देखील क्रोध रहित येतो. कारण काय, अंतःकरणामध्ये पहिल्यांदा कामानच उठत नाही हो, कामनेची वेव जी आहे ती येतच नाहीये, कामनाच नाही तर बरं क्रोध येण्याचा काही संबंध नाही. आणि म्हणून ते म्हणतात की क्रोध रहित सचराचरी साधूजनवरती, की हा क्रोध रहितच असतो सचराचरी, कुणावरती रागवतच नाही. ते गोंदलेकर महाराजांच्याकडे त्या गंगूबाई नावाचे भगिनी होत्या, आणि त्यांचे ते मिस्टर वगैरे वाढल्यानंतर त्या काम तिथंच करत होत्या, सगळं काम करायचं. जेवायला मोठी पंगत असायची, एकदम महाराज सगळ्यांना जेवून घ्या जेवायला घेऊन असायचे. आणि मग त्यांनी निरोप पाठवला, गंगूबाई जेवायला या. मग त्याच्यानंतर गंगूबाईंनी निरोप दिला की मागावर मी ब्रह्मानंद बुवांच्या बरोबर बसेन, झालं. अनेक थोडा वेळ गेल्यानंतर परत एकदा निरोप पाठवला की गंगूबाई जेवायला या, नाही आम्ही ब्रह्मानंद बुवांच्या बरोबर बसेन म्हटलं. शेवटी महाराज उठले आणि त्यांना गंगूबाई तिथे गेले आणि म्हटले, गंगूबाई मी सांगतोय, सद्गुरूंचे शब्द येतो, मी सांगतोय जेवायला बसतो. आणि मग त्यावेळी गंगूबाईंच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्या म्हटल्या, महाराज चूक झाली, चूक आधी क्षमा केली म्हणजे, आधी क्षमा केली म्हणजे, क्षमा केलेली जे आधीच केलेली आहे. याचा अर्थ काय की आपणही चुकतच असतो, पण आपल्याकडे बघताना जणू काही हाच आपलंच प्रतिबिंब आहे आणि त्या भावनेतून सद्गुरू बघत असल्यामुळे आपल्याला ते माफच करतात, क्षमा करून टाकतात. म्हणून क्रोध रहित सचराचरी प्रत्येक प्राणी मात्राच्या बरोबर ते अगदी त्यांना ती प्रेमाचीच भावना असते. ते जे कृष्णमूर्ती होते बाबा, जे कृष्णमूर्ती आणि त्यांचे ते सचिव होते. तर बरेच वेळा कसं होतं की काहीतरी किडा वगैरे अंगावरती बसतो, किडा बसला काहीतरी भुंगा बसला वगैरे, आणि ते आपल्याला ते मारा मारा मारा, ते
जयकर, तर ते जे कृष्णमूर्ती म्हटले की थांब थांब मारू नकोस म्हणले, आणि मग त्यांनी त्या किडाला उचलला आणि त्या तळ हातावरती ठेवला. लुक हॅट हिज आईज, सी द कलर एव्हरीथिंग, असं असं ते बोलायला लागले. आणि त्याच्यानंतर त्यांनी आपला सहज ठेवला, तो उडून गेला. तर त्यांनी ते उपुल जयकरनी लिहिलेलं आहे की इवन स्मॉल इन्सेक्ट नोज रिअलाइज द सोल अँड अनरिअलाइज द सोल. म्हणून महाराज वगैरे रिअलाइज द सोल आहे हो, त्यामुळे तर त्यांनी आपल्याला जवळ केलं, नाही तर कशाला जवळ करते तो आपल्याला. हा आपला आपण स्वानंद कोणावरी करावा मदत, या कारणाने वादविवाद तुटून गेला. आपल्यासारखा वाद चाललेला असतो, संवाद आपण कधी करत नाही, कायम वादातच. इथं ते काय म्हणतात की आपला आपला स्वानंद हो, स्वतःचाच आनंद आपण बघतोय. स्वामी म्हणे लाभे अबिट आनंद, लागला असे छंद स्वरूपात. अबिट आनंद म्हणजे कमी होणारा नाहीये. सेवी तो हा रस वाटी तो आणि का, की सेवन तर करतोय आणि वाटतोय पण, पण ते पात्र जे आहे ते कमी होत नाही. आणि त्यामुळं आपला आपण स्वानंद म्हणजे काय, की नॉन डिपेंडंट ब्लिस असल्यामुळं तो कुठल्या वस्तूवरती व्यक्तीवरती विषयावरती अवलंबून नाही, आपलाच आनंद तो भोगतो आहे. म्हणून कोणावरही करावं मदत की अरे माझ्यासारखा कोणच नाही, असं ते महाराज कोण म्हणत नाही हो, माझ्यासारखा कोण नाही आहे. आपण बघितलं की सिंगल सेल्युलर अॅनिमल पेक्षाही मी लहान आहे म्हणतो. गुरुदेव म्हणतात की सिंगल सेल्युलर अॅनिमल, ज्याला पॅरामोशियम आणि अॅमिबा म्हणतो आपण, आपण ते बघितलेले सायन्समध्ये, तर त्याच्याही पेक्षाही मी महान नाही म्हणतात, त्याच्याही पेक्षाही मी महान नाही आहे. रामकृष्ण परमहंस काय म्हणायचे, अहो तुमच्या अंगावरच्या केसापेक्षाही मी लहान आहे असं म्हणायचे. तर हात जोडूनच उभं राहायचे, तुमच्या अंगाच्या केसापेक्षाही मी लहान आहे असं ते म्हणायचे. पण त्यामुळे काय, पण आनंदात होतेच की मग कुणावर मदत करणार ना, हे माझ्यासारखं कोण नाही, मी म्हणजे काय. अर्धे कच्च्या लोकांचा आपण काही विचार करण्याचं कारण काय नाही. आमच्या प्रवचनाला इतके लोक असतात, आमच्या फळावरती इतकी माणसं असतात, असलं काय ते कुणाला सांगण्याचं काही गरजच काही नाही. स्वतःमध्येच तो निमग्न असतो आणि त्याच्यामुळे काय, या कारणाने वादविवाद तुटून गेला. की वाद आणि विवाद हे व्यवहारातले वादविवाद असतात हो, त्याचा व्यवहार संपूनच गेलेला आहे ना. तो जो काही व्यवहार करतो आहे तो देवाशीच व्यवहार असतो, तो व्यवहार देवाचा असतो. देव खाते देव पिते, देवासंगे व्यवहार. देव खाते देवा देव पिते, देवासंगे देवावरी मी झोपते. देव देते देव घेते, देवासंगे व्यवहार आहे, की देवाबरोबर व्यवहार करते. देव येथे देव तेथे, रिता नाही ठाऊ कोठे. जनी म्हणे माझी विठाई, सबाह्य भरून राही, सगळीकडे भरून राहिलेली होती. माझा विठ्ठल हा त्या मूर्तीपुरता आहे कधीच नव्हता. माझा देव माझे महाराज हे समाधी स्थानापुरते कधीच नव्हते. ते जिकडे बघतोय तिकडे महाराज. गुरुदेव जे म्हणाले अरे व्हॉट यू आर आस्किंग, निंबर्गी महाराज इज एव्हरी देअर, व्हॉट यू आर आस्किंग, तुम्ही काय विचारता सांगली जे महाराज, अहो तुम्ही काय विचारता, यू सी एव्हरी वेअर इज इज महाराज. निंबर्गी महाराज तत्वाच्या अंगाने सगळीकडे तो, म्हणजे जे समर्थाने आपण सकाळी जे वाचलं, नभी वावरे जो आणू रेणू काही, रिता ठाब या रागविड नाही, पुढे पाहता पाहता तेची नाही, लक्ष अलक्ष तर्फे पुढे आले. म्हणजे त्या अवस्थेमध्ये तो असल्यामुळे व्यवहारातले वादविवादामध्ये तो फारसा पडत नाही. काय असेल ते असेल, ते बॉम्बे ट्रेनिंगची ऍक्ट आला बाबा. मी गुरुदेवांची भरपूर शेती होती, त्याने निंबाळामध्ये 100 एक शेती, 100 एकर शेती घेतली आणि त्याच्यानंतर जमपिंडीला जमीन इकडे तिकडे. आणि तो बॉम्बे टेनन्सी ऍक्ट आल्यानंतर कुळ कायदा आला. कुळ कायदा आला की तुमची जमीन कसणाऱ्याला जमीन ना. आणि मग काय झालं की मग त्यांनी म्हटलं की ते वाली वगैरे तिथं ते जे होते त्यांना सगळ्यांना बोलवलं आणि ते म्हटले ते काय असं ते पटपट पटपट तुम्ही करून द्या. म्हणजे त्यांनी ते कुळांना बोलवलं हे ते की तुम्ही गुरुदेवांचे नोकरदार म्हणून तुम्ही राहा आणि तसं ते हे करून द्या वगैरे वगैरे वगैरे. ती माणसं काय म्हटली की आम्ही गुरुदेवांचे फॅन आहोत, बघत आहोत, सगळे आहोत,
त्यांच्याबद्दल आम्हाला रिस्पेक्ट आहे, पण आमची मुलं तशी वागतील हे आम्ही सांगू शकत नाही. आणि त्याच्यानंतर मग ती कोर्ट केस, त्याच्यानंतर ते जिंकली, गुरुदेवांनी जिंकली. आणि त्याच्यानंतर मग ते डॉक्युमेंट्स आले ना, ते म्हटले वाचा. तर त्या शब्दात ते वादी आणि प्रतिवादी हा शब्द असतो, तर त्यामध्ये शब्द होता अपोनंट. अपोनंट हा शब्द आला, तर अपोनंट हा शब्द आल्याबरोबर गुरुदेव म्हटले आय डोंट हॅव एनी अपोनंट, मला कोणीही अपोनंट नाही. आणि ते त्या बैठकीत उठून गेले. तर ते म्हटलं की आता हा न्यायालयीन प्रक्रियेतला शब्द आहे हो अपोनंट म्हणून, पण यांच्या दृष्टीनं काय आहे, कोणाला अपोनंट नाही ना, समशत्रूच्या मित्रेचं. अहो भगवद्गीता जे सांगते ते जगणारे ते होते हो, जी जीवनात मुरलेली होती ना त्याशिवाय भगवद्गीतेवरती असं भाष्य लिहिणं म्हणजे काय चेष्टा आहे का, कारण ती मुरलेली होती जीवनामध्ये. आणि त्यामुळे काय, त्या ह्या नो अपोनंट, कारण मी सर्वांच्या रूपाने जर भरलेत असेल, अद्वेष्टा सर्व भूतानाम मैत्र करून येवचो, सगळ्यांच्या रूपाने मीच जर भरलेलो असेल तर अपोनंट्स कोण ना मला. म्हणून वादविवाद तुटून गेला की वाद कुठला जातील, या कारणाने वादविवाद तुटून गेला. साधू स्वरूप निर्विकार तेथे कैसा तिरस्कार, आपला आपण मत्सर कोणावरही करावा. की स्वरूपाकार झाल्यानंतर तो निर्विकार पण होतो, म्हणजे आधी तो विकार रहित होतो. पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे आपण काय की विकारांनी भरलेलेच आहोत, काही ना काहीतरी कामना क्रोध सगळे लोभ सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये तुडुंब भरलेल्या आहेत. त्यामुळं आपण असं म्हणायचं नाही की मी सगळे विकार माझे गेले, नेवर जात नाही तशी विकार. त्याला ती तेवढी तपश्चर्या केली पाहिजे की तुका म्हणे देह भरला विठ्ठले, कामक्रोध घर रिथे गेले, की तेवढा देह तो भरला पाहिजे नामाने, मग ते कामक्रोध जाणार हो, तो पण कुठले जाणार. पण साधूचं काय झालेलं आहे, महाराजांचं काय स्वरूप निर्विकार, की त्या निर्विकार अवस्थेला पोचलेलं. म्हणजे सर्वसामान्य माणसाची जी अवस्था आपण बघतो की नाही, ती आपल्याला एक अभंग माहिती की संतांची संगती मनोमार्ग कधी आकळावा श्रीपती येणे पण. तर साधारणपणे माणसाची सर्वसामान्य माणसाची जी चित्ताची जी स्थिती असते ती अधोगती असते. अधोगती म्हणजे काय, की नाभी लिंगाने बुडत, त्याला अधोगती म्हणतात. पण ज्यावेळी पुन्हा पुन्हा अभ्यास करून की ते श्वासावरती नाम घेऊन घेऊन सगळं लक्ष ज्यावेळी आपण या ठिकाणी ठेवायला लागतो, त्यावेळी चित्ताला ती सवय होऊन जाते हो. आणि मग चित्ताचा जो प्रवास आहे की ज्याला कुंडलिनीचा प्रवास आपण म्हणू शकू, की ती मग हृदय कंठ भ्रूमध्य आणि मस्तकाकाश असा हा प्रवास असतो. म्हणून संतांची संगती मनोमार्ग की त्या मार्गाने ते वरती गेले असतात. आणि नंतर रामकृष्णांनी काय म्हटलेलं आहे की एकदा ते कंठाच्या वरती गेलं चित्त किंवा ती मेंटॅलिटी म्हणून किंवा त्या सगळा भाव म्हणून, की त्या अवस्थेला एकदा त्यावेळी तो पोचला तर त्याच्यानंतर तो खाली कधी येतच नाही, खाली येत नाही तो, म्हणजे परत ते उपभोगाकडे येत नाही. जास्तीत जास्त त्याची अवस्था कंठापर्यंत येईल, म्हणजे ते कुंडलिनी शक्ती खाली तिथपर्यंत येईल, पण त्याच्या खाली येऊ शकत नाही ते, अशी त्याची अवस्था झालेली आहे. आणि म्हणून काय की साधू स्वरूप निर्विकार, की जरी आपल्याशी व्यवहार जरी केला तरी आतमध्ये तो निर्विकारच आहे. तो रागवला बोलला हसला काही जरी झाला तरी आतमध्ये तो निर्विकार आहे. आणि म्हणून तेथे कायचा तिरस्कार, की दुसऱ्याचा तिरस्कार कशाला जायचा करायला जाईल. मी जर सर्वत्र भरलेलं आहे तर मीच माझा तिरस्कार कशाला करेल, आपण लोकांचा तिरस्कार करतो हो. लोकांचं आपल्याला ते म्हणजे त्यांची जी झालेली प्रगती जी आहे ती आपल्याला हे होत आहे हो, म्हणजे काय भाऊ भावाचा तिरस्कार करतो तुम्हाला काय सांगा. काय काय कसं असतंय की एकाच आईच्या पोटी जरी चार मुलं जन्माला आली तरी त्या चौघांचं एकसारखं भविष्य कधी असत नाही, किंवा त्यांच्या चौघांचं जे करिअर जे असतं तेही एकसारखं असत नाही. मग काहीला काहीतरी काय असतं, काही कष्टमध्ये नोकरी मिळाली, कुठं आणखीन कुठल्या तरी मोठ्या पोस्टवरती मिळाली, आणि एखादा भाऊ जर कुठं फारसा चिकला नसेल तो पिऊन वगैरे झाला किंवा शिपाई झाला तर तो बाकीच्या तिघांचा तिरस्कारच करत असतो. अहो त्यांचं काय हो, तो भाऊ कष्टमध्ये व्हा, लई पैसे मिळवतो, भरपूर पैसा मिळतो, तिरस्कार करतो तो माणूस. आणि त्याच्यासाठी नाही आम्हाला काही देत नाही, एवढा मिळवतोय पण आम्हाला कुठं काही देतोय, आम्हाला देत नाही म्हणून तिरस्कार. इथं काय कोणाकडनं मागायचं काय नाहीच हो,
मला द्या, मला काहीतरी आणून द्या, ना मागायचंच काही नाहीये. जे साधे दादीवाले ना महाराजांना मठाची डेव्हलपमेंट, आमचं तुमचं नवीन भक्त निवास बांधतोय वगैरे वगैरे, असलं ते आपलं काहीतरी टंबाळ करायचं असतं की नाही, ते लोक सारखं आव्हान करत बसतात, हो पैसे द्या पैसे द्या पैसे द्या पैसे द्या. मगाशी त्यांना मी म्हणलं की चिन्मय चैतन्यचं नावाचं एक ते एक मासिक निघतो चिन्मय मिशनचं, आणि त्याच्या पाठीमागं ते या महिन्यात दिलेल्या देणग्या वगैरे कोणाचं तरी ते लिस्टच असते, त्यांनी 11 दिले, त्यांनी 10 दिले, 5,000 दिले, अंक दिले, चमके दिले वगैरे वगैरे, आणि त्या पुढं आव्हान असते देणग्यांची नितांत आवश्यकता आहे, देणग्या पाठवा. बघितलंय महाराजांनी कधीतरी पत्रक वगैरे काढलेलं आपल्या महाराजांनी बावसाहेबांनी पत्र काढून देणग्यांची नितांत आवश्यकता आहे, द्या द्या द्या. नाही तर त्रिपुरा स्वरेच्या मंदिरामध्ये प्रवचन वगैरे झालं, त्या महाराजांनी चांदीचा जमखंडीच्या महाराजांनी चांदीचं तांबण भरून रुपये त्यांना दिले, हे घ्या. तर महाराज म्हटले थांबा, त्यांनी खिशातला आपला 1 रुपया टाकला आणि म्हणले हे प्रसाद म्हणून घ्या. अहो कुणाची हिंमत आहे सांगायची, कुणाची हिंमत आहे ना, अजून द्या अजून द्या. पुढचं प्रवचन कधी करू, पुढचं प्रवचन कधी करू असं विचारणारे लोक आहेत. हो अपेक्षा काय नाही हो, म्हणून काय माहिती, साधू स्वरूपाकार निर्विकार तेथे कायचा तिरस्कार, आपला आपण मत्सर कोणावरही करावा. साधू स्वरूप स्वयंभ तेथे कैसा आला दंभ, जेथे त्वैताचा आरंभ झाला की नाही, दॅट इज अ क्रक्स, म्हणजे मेन गोष्ट त्यांना सांगायची. ते साधू स्वरूप स्वयंभ के एकच एक स्वरूप सर्व भूत मात्रांच्या ठिकाणी चालेल, एकच ठिकाण. तर रामकृष्ण परमहंस त्या पडवीमध्ये उभे होते आणि ही वॉज जस्ट ऑब्झर्विंग दॅट ग्राउंड. असं हिरवंगार, पावसाळा झाला असेल आणि सगळीकडे असं हिरवंगार अशी गवत वगैरे उगवलेलं आणि त्यांना इतकी तन्मयता प्राप्त झाली, त्यांना असं वाटायला लागलं की ते गवत जे आहे ते मीच आहे, ते गवत जे आहे ते मीच आहे. आणि मग एक माणूस त्या अशा गवतावरनं चालून गेला हो, आणि जणू काही त्यांच्या छातीवरनं चालून गेलेला आहे अशा प्रकारच्या सिव्हिअर वेदना त्यांना झाल्या आणि ते ओरडायला लागले. म्हणजे तद्रूपता कशी असते हे लक्षात घेतलं पाहिजे, ती तद्रूपता आहे. म्हणून त्यांनी काय म्हटलंय, आणि मग त्यांनी विचारलं काय झालं, त्यामुळे छाती सगळी लाल झालेली दिसती, कोणतरी चालू गेल्यासारखी असते. तर त्यांनी सांगितलं की असं अशी तन्मयता माझी त्याबरोबर झाली आणि गवतावरनं तो माणूस निघून गेला आणि त्याच्यामुळे माझ्या छातीला वेदना झालेल्या आहे. अशी कल्पना आपण फक्त कल्पना करू शकतो, तशा प्रकारची अवस्था प्राप्त होणं ही फार फार मोठी गोष्ट आहे. त्यामुळे आपला आपण स्वयंभ म्हणजे काय की मी एकटाच आहे, म्हणून एकत्वेनं कृतत्वेनं बहुतो विश्वतो मुखम, सगळीकडे मीच बनून राहिलेला आहे. आणि त्याच्यामुळं तिथे कैसा आला दंभ, की तिथं दंभ कोणावरती करणार ना, माझं काहीतरी वेगळं आहे, मी काहीतरी वेगळा दाखवण्याचं काही कारणच नाही. कसाही जरी तो असला तरी देखील दुसऱ्याला दाखवावं, पूज्यता डोळानं देखावी, स्वकीर्ती कानीनं ऐकावी, हा अमका ऐसा व्हावी त्याचे लोक. हे काय म्हणतात की लोकांनी हार जरी घातला तरी देखील त्याला मरणासारखं वाटत. बृहस्पती चिनी पाडे, सर्वज्ञता जरी जोडे, तरी नेणीवे माझी दडे, त्या अगदी मला काही कळत नाही अशा प्रकारच्या अवस्थेमध्ये असतो. तिथं कुणाला दंभ किंवा काहीतरी फुनफुन आपल्याला असताना प्रश्नोत्तराचा एखादा कार्यक्रम असला किंवा काय असेल तर पट दिवशी लगेच थांबा, मला जरा सांगायचं आहे, मला काहीतरी सांगायचं असं दाखवण्याचा प्रयत्न करतो. त्याला काही दाखवायचं काही नसतं तिथं, काही मला काय महाराजांना संस्कृत येत नव्हतं म्हणून त्यांनी काय तसं काय संस्कृत येत नाही आहे मग आणि काय काय गरजच नाही त्यांना. ते म्हणते की जन कंठात धरलेला आहे, त्याला भाषेचा काय प्रश्नच काय येत नाही, त्याला सगळ्या भाषा त्यांना कळतातच. पण आपला आपण स्वयंभ तेथे कायचा आला दंभ, जेथे द्वैताचा आरंभ झाला की नाही, द्वैत मावळूनच गेलो. म्हणून पुन्हा पुन्हा आपण ते द्वैत काय ठेवण्याचा प्रयत्न करतोय, याचं कारण एकच आहे की आपल्या अंतःकरणामध्ये कामना आहे.
कामना आहे आणि जोपर्यंत कामना आहे तोपर्यंत फक्त व्यवहार आहे आणि भगवंताला कामनारहित म्हणून ते गुणरहितम कामनारहितम प्रतिक्षण वर्धमानम भक्ती कशी आहे म्हणलेली आहे नारदी भक्ती सूत्रामध्ये गुणरहितम तीन गुणांच्या पलीकडे. दुसरी गोष्ट कामनारहितम की कामना कुठलीच नाही काय इच्छा काय राहिली नाही देवाकडे मागण्याची इच्छा तुला काय कसं ठेवायचं तसं ठेव. रामकृष्ण परमहंस ते मांजरीच्या पिलाचं उदाहरण द्यायचं हो मांजरीच्या पिलाचं उदाहरण काय द्यायचं तर ते मांजरीचं पिल्लू जे असतं की नाही ते कधी ते बेडवरती पण ठेवलेलं असतंय ते मांजरीनं कधी ते कुठेतरी कोपऱ्यात देऊन ठेवते कुठे की ते नुसतं त्याला ते उचलायचं पिल्लू ते दाताचे अरगडे पण लागत नाही त्याला त्या पिल्लाला ते उचलून कुठेही ठेवलं तरी ते तसं तसं संत हरिभक्त वैभवे कनिष्ठ परितो ब्रह्माधिका श्रेष्ठ सदा सर्वदा संतुष्ट नैराश्य बोध दालबोधल्या वयवा कसं उंचीवरच्या वयात असं की ते म्हणतात काय की सदा सर्वदा संतुष्ट नैराश्य बोध आहे की त्यानं निराश आहे तो संपूर्ण त्या याच्यामध्ये डिप्रेस नाही येतो कशाचा काही एखाद्या गोष्टी मिळावी अशी इच्छा तर राहिली नाही आणि स्वयंभ सगळीकडे तोच भरून राहिला त्यामुळे तुमच्या खिशात आहेत काय आणि माझ्या खिशात आहेत काय दोन्ही एकच त्याच्या दृष्टीने काय तुमच्या खिशात काय 50 लाख रुपये असतील असू देत की तुमच्या रूपाने मीच उभा आहे त्यामुळे मला आणखीन काहीतरी पाहिजे त्यातलं काहीतरी काढताय का बघा सगळं कशाला तुमच्याकडे ठेवता असं तर म्हणतो नाही म्हणून द्वैताचा आरंभ झाला की नाही की द्वैत मावळून गेलेलं आहे पूर्ण म्हणजे केवढी गुंतावस्था आहे हे कळणार नाही या कारणे लोभ नसे साधू सदा निर्लोभ असे जयाची वासना समरसे शुद्ध स्वरूप म्हणून त्याला लोभ कुठला राहत नाही लोभच राहत लोभ माणसाला का होतो की त्याला काहीतरी जमवायचं आहे आणि दॅट इज ऑलवेज अ मटेरियलिस्टिक मटेरियल सारखं आपल्याकडे पाहिजे आपल्याकडे पाहिजे असं वाटतं आणि त्याचं कारणही काय की रजोगुणच आहे जे जे दृष्टीचं पडले ते ते मने मागितले लभ्य नसता दुःख झाले तो रजोगुण म्हणून दृष्टीला आपण ते सारखं ऍडव्हर्टाईज बघणे पेपरमध्ये कुठेतरी सेल लागलाय बघणे किंवा आणखीन काय कुठेतरी काहीतरी मिळतंय का बघणे डिस्काउंट कुठं आहे काय की एकावरती 4 फ्री हे असले सगळे उद्योग कोण असते आपण करतो त्यांना काही गरज नाही एका धोतराच्या पानामध्ये 3 कट करायचे आणि ते गुरुदेव अगदी एक विचार करायला आहे विचार आपण किती म्हणजे साधी राणी किती असू शकते हे त्यांच्यावरनं लक्षात येतं हो की भरपूर आपलं गडगंजे ठेवले असलं काय भानगडच काय नाही भानगडच काय नाही त्यामुळे काय की आपला आपण स्वयंभ तेथे कैसा आला दंभ जेथे द्वैताचा आरंभ झाला जी नाही या कारणे लोभ नसे साधू सदा निर्लोभ असे जयाची वासना समर्थे शुद्ध स्वरूपे की त्याला कुठलाही प्रकारचा लोभ राहत नाही आणि तो निर्लोभीच राहतो कारण काय तृप्तो भवत त्याला दुसरा शब्द नाही हो नारदीय भक्तीसूत्रे वाचल्यानंतर लक्षात येतं की तो माणूस तृप्त होऊन जातो न किंचित वांछित काहीही इच्छा राहत नाही काय उणे आम्हा तुकाराम काय उणे आम्हा काय नाही उणे सगळं तृप्त झालेलं आहे तृप्त असल्यामुळं काय की तो अत्यंत निर्लोभी राहतो कुणाकडनं कशाचीही अपेक्षा करत नाही तो की असं करा हे करा ते करा आमचं बघा काय जमतंय काय असलं काय नाही जो कुठेतरी पाद्यपूजा करा दक्षिणा मला जा कुठं महाराजांनी तसलं छाचे वगैरे काय करत बसून नसते आणि त्यांनी उलट गोष्टी सांगितल्या कथा सांगितल्या दृष्टांत दिले की काय काय महाराज असे असतात पाठीमार असतात की अरे बरेच दिवसात माझी पाद्यपूजा केली नाहीत मिष्टान्न भोजन घातलेलं नाहीयेत आणि ते गोष्ट त्यांनी सांगितलेलीच आहे की तो शिष्य त्यांचे जोडे विकतो तुमच्या पादपुण्याचीच पुण्य आहे त्याचेच पैसे दिलेले अरे महाराज जोडा कुठं दिसत नाही मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या पादपुण्याच्या पुण्याईनं तुमच्या मी हे सगळा प्रसाद सगळं भोजन वगैरे केलेलं तुमचे जोडे मी विकले त्यातलीच ही दक्षिणा आणि त्यातलंच जेव म्हणून लोभ त्याला कधीही असू शकत नाही तो कायम निर्लोभी असतो आपण
आपला आपण अवघा स्वार्थ कोणाचा करावा म्हणून साधू तो जाणावा शोकर्जी. आता या सगळ्या गोष्टी एकच एक वेगवेगळ्या पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न तिथं केलेला आहे. आणि म्हणून आपल्याला मुख्य गोष्ट जर काय असेल तर अद्वैत स्थितीला जाणं हे एकमेव गोष्ट. आणि अद्वैत स्थितीला जाण्यासाठी जे अद्वैत असे जे नाम आहे, कारण नाम हे सगुण साकारपण आहे आणि निर्गुण निराकारपण आहे. मुंदलीकर महाराजांनी म्हटलेलं आहे की भगवंत अवतार घेऊन आला म्हणून त्याला ते नाम प्राप्त झालं. राम आले, कृष्ण आले, जे कोणी आले असतील ते सर, पण ते सोडून गेले ना. राम कृष्ण सगळे हा इहलोक सोडून गेलेले आहेत, पण तरी देखील त्यांचं नाम शिल्लक राहिलेलं आहे. त्यामुळे ते सगुण नाम आहे आणि निर्गुण निराकारपूर्ण आहे नाम आहे. पण आपली सगळ्यांची जी धारणा जी आहे ती नामस्मरण करताना अद्वैत स्थितीला जाण्याची असली पाहिजे. सेकंडली आपण काय केलं पाहिजे की आपल्या कामना कशा कमी होतील याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. याचं कारण काय की आपल्याला वेल टार्गेटेड लाईफ जगलं पाहिजे की माझ्या जीवनाचं ध्येय जी काय माझी 5, 25, 10 काय वर्ष राहिली असतील त्या वर्षापर्यंत ती 10-15 वर्षापर्यंत मी त्या अंतिम स्थितीला जाण्याचा प्रयत्न करेन. आणि त्याच्यासाठी लागणारा जो अभ्यास आहे तो सदैव अभ्यास करत राहिलो तर कधी ना कधीतरी ते आपल्याला अद्वैत स्थिती प्राप्त होईल. आणि ते अद्वैत स्थिती प्राप्त करण्यासाठी जी काही बुद्धी लागते ती महाराजांनी आम्हाला द्यावी अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करून ते वाक्पुष्प त्यांच्या चरणी अर्पण करतो. हरिओम तत्सत. राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय.